आज आपण पाहणार आहोत जगदल विद्यापीठ याविषयी। प्राचीन बंगालमध्ये पालवंशी राजाद्वारे स्थापित बौद्ध ज्ञानाचे अंतिम महान केंद्र जगदलचे भव्य महाविहार, नालंदा, विक्रमशिला, उदंतपुरी इत्यादी विद्यापीठासारखे विश्वविद्यालयीन शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले होते। हा महाविहार पालवंशांचा राजा रामपालद्वारे स्थापित केला होता। रामपालचे शासनकाळ इ.स. 1077 ते 1120 यांच्यामध्ये होता। त्यावेळी पाल राज्य पतनाच्या कगारवर किनाऱ्यावर होते। वर्तमान बंगाल देशामध्ये या विद्यापीठाचे भग्नावशेष राजाशाही जिल्ह्यात जगदल नामक स्थानी आहेत। बौद्ध राजा पालवंशी फार मोठे विद्याप्रेमी होते। राजा रामपाल हा कुमार अवस्थेत राजगादीवर बसल्यानंतर सुद्धा अत्यंत प्रतिभा संपन्न आणि शक्तिशाली होता। यांनी एक नवीन राजधानी गंगा आणि कर्तोय नदीच्या संगमावर स्थापित केली। त्याचे नाव रामावती ठेवले होते। राजा रामपालनी याच रामावती नगराच्या ठिकाणी जगदल विद्यापीठाची स्थापना केली। या ठिकाणी रामपालने जगदल नामक बुद्ध विहार आणि विश्वविद्यालय स्थापित केले। हे विद्यापीठ मोठ्या मुश्किलने जवळपास 150 वर्षे कायम राहिले असेल आणि विदेशी आक्रमणकारांनी या विद्यापीठाला नष्ट केले। मगदेश्वर हस्तीपालचा राजपुत्र राजा रामपाल याचे गुरु अभयाकर गुप्त होते। अभयाकर गुप्तचा जन्म झारखंड जिल्ह्यातील बैद्यनाथच्या जवळपासच्या प्रदेशात झाला। हे शास्त्रांचे पक्के पंडित होते। नंतर यांनी सिद्ध अवधूती पादचे शिष्य सिरियापासून सिद्धचर्याची दीक्षा घेतली होती। हे नालंदा आणि विक्रमशिला या दोन्ही विश्वविद्यालयाचे पंडित मानले जात होते। यांचा मृत्यू इ.स. 1125 मध्ये झाला। राहुल सांकृते यांच्या मतानुसार शाक्य श्री भद्र विक्रमशिला महावीराचे शेवटचे धर्माधिकारी बनले होते आणि जेव्हा ही संस्था आक्रमणकारांनी ध्वस्त केली तेव्हा ते जगदल विद्यापीठात आले आणि जवळपास 3 वर्षानंतर विभूतीचंद्र व दानशील सोबत नेपाळ आणि तिबेटला गेले। आचार्य विभूतीचंद्र संस्कृत आणि तिबेटी भाषेचे महान पंडित होते। तसेच दानशील सुद्धा महान पंडित आचार्य होते। त्यांनी 54 संस्कृत बौद्ध ग्रंथांचा तिबेटी भाषांमध्ये अनुवाद केला होता। शुभंकर हे शाक्य भद्र यांचे गुरु हे सुद्धा या विद्यापीठाचे प्रसिद्ध आचार्य होते। येथील विद्यापीठातील विद्वानांची कीर्ती जगभर पसरलेली होती। तिबेटमध्ये बौद्ध संस्कृतीचे जडणघडण करण्यामध्ये जगदल विद्यापीठाचा सिंहाचा वाटा होता। तांत्रिक बौद्ध धर्माच्या विद्वानांचे मुख्य आश्रय स्थळ जगदल विद्यापीठ होते। त्यामुळे जगदल विद्यापीठ ज्ञानाचे महान केंद्र बनले होते। या विद्यापीठात विशाल असे समृद्ध ग्रंथालय होते। या ग्रंथालयाचा फायदा अनेक आचार्य विद्वान तसेच विदेशी अध्ययनकर्त्यांनी समान रूपाने घेतला होता। या विद्यापीठातील विख्यात अशा आचार्याच्या नावावरून आणि त्यांच्या रचित ग्रंथावरून कोणताही विद्वान मनुष्य या विद्यापीठाबद्दल निष्कर्ष काढेल की जगदल विद्यापीठातील पुस्तकालय बौद्ध ध्यानाचे महान केंद्र राहिले असेल। येथील अनेक विद्वानांनी संस्कृत ग्रंथांचे तिबेटी भाषांमध्ये अनुवाद केले होते। काश्मीरी भिक्षू शाक्य श्री भद्र, शाक्य भद्र काश्मीरवरून मगधचे बौद्ध विद्या केंद्र पाहण्यासाठी येथे आले होते, परंतु उदंतपुरी आणि विक्रमशिला विद्यापीठाला नष्ट अवस्थेत पाहून ते पूर्वेकडे निघाले आणि जगदल विद्यापीठात पोहोचले। आणि यांनी या विद्यापीठात 3 वर्षे वास्तव्य केल्यानंतर शुभाकर गुप्त नावाच्या आचार्याला मिळाले, जो की शुभाकर गुप्त प्रसिद्ध विद्वान भिक्षू होता। तसेच शाक्य भद्र यांना 2 प्रसिद्ध शिष्य मिळाले होते, जे की फार विद्वान होते। त्यांचे नाव विभूतीचंद्र व दानशील होते। यांचे विवरण या अगोदरच दिले आहे। एवढे होऊन येथील विद्यापीठातील आचार्यांनी ज्ञानाचा प्रवाह थांबू दिला नाही। याला कारण म्हणजे वरील विद्वानांना व्यतिरिक्त ज्यांनी जास्तीत जास्त तंत्र आणि तर्क विज्ञान यावरती कार्य केले ते मोक्षकुमार गुप्त यासारखे विद्वान सुद्धा या विद्यापीठात निर्माण झाले। तसेच मोक्षकार गुप्त हे या विद्यापीठाचे कुलपती सुद्धा होते। मोक्षकार गुप्तचे तिबेटमध्ये तर्क शास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध आहेत। तसेच मोक्षकर गुप्त केवळ तांत्रिक नसून प्राचीन परंपरांचे विद्वान होते। यावरून या विद्यापीठाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे सिद्ध होते। डॉक्टर राधा कुमुद मुखर्जी आपल्या पुस्तकात एन्शियंट इंडियन एज्युकेशन अशी माहिती देतात की प्राचीन भारतात विहार आणि बौद्ध भिक्षूंची संख्या प्रचंड होती। ते म्हणतात प्राचीन भारतीय विद्यापीठात भिक्षूंची संख्या 2,12,130 होती। त्यापैकी 1,07,930 भिक्षू हे हीनयानी पंथाचे होते, तर 48,600 भिक्षू हे महायानी पंथाचे होते। आणि अशा बौद्ध विहारातून आणि विद्यापीठातून हजारो विद्वान तसेच सुप्रसिद्ध बौद्ध आचार्य निर्माण झाले। जगदल विद्यापीठ जवळपास 250 वर्षापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करीत राहिले। त्यावेळी जगदल विद्यापीठाची तुलना नालंदा विद्यापीठाशी होत होती आणि या विद्यापीठात संस्कृत भाषा व वाङ्मय याबरोबरच पाली व अर्धमागधी या भाषा व वाङ्मय याचाही अभ्यास होत असे। जगदल विद्यापीठाचा इतिहास 13व्या शताब्दीपर्यंत संपूर्ण समाप्त झाला आणि संभवतः महाविहार पूर्णपणे नष्ट झालेला आहे। इ.स. 1203 बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ नष्ट करून या विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास पूर्णतः नष्ट केला। या विद्यापीठाचे महत्व बौद्ध विद्वानांना द्वारे रचित ग्रंथाच्या आधारे
शेष शिल्लक राहिला आहे. तिबेटी साहित्यात तर उपलब्ध ग्रंथाच्या आधारे तिबेटी बौद्ध विद्वान आपल्या ज्ञानामध्ये वृद्धि करण्याकरिता तसेच त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्या ज्ञानाचा विकास करतात. धन्यवाद.